मी असं म्हणलोच नाही की मी माड्यातून लढणार आहे, असे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी सांगितले. शरद पवारांनी माढ्यातून माघार घेतल्यानंतर आता सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनीही माढ्यातून लढण्यास एक प्रकारे नकार दर्शवला आहे. सोलापूर जिल्ह्यातील दौऱ्यावर असताना त्यांना माढा लोकसभा मतदारसंघाबाबत प्रश्न विचारला होता. त्यावर बोलताना, मी असं म्हणलेलोच नाही की मी इथून लढणार म्हणून, असं म्हणत माढ्यातून उमेदवारी न लढविण्याचा संकेतच देशमुख यांनी दिला आहे. त्यामुळे पवारांनंतर आता देशमुखांनीही माढ्यातून काढता पाय घेतल्याचं दिसून येतं. मला असं वाटतं की मी असं मानलेलंच नाही मी इथं उभारतोय, मी असं मानलेलंच नाही मी इथं उभारतोय. भारतीय जनता पक्षाचे प्रत्येक कार्यकर्ता हा भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वानं जे काही उमेदवार देईल त्याच्यासाठी कटिबद्ध आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी माढा लोकसभा निवडणुकीतून निवडणूक लढविणार नसल्याचं स्पष्ट केलं. त्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आता पवारांनंतर माढ्यात कोण, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. तर मोहिते पाटील घराण्यातही येथील उमेदवारीवरून रणकंदन माजलं आहे. पवारांनी खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांना सांगितलं की मी उभारणार नाही, तुमच्यासाठी माढा सोडतोय. तेव्हा विजयसिंह म्हणाले, मला नको, रणजित सिंह यांना उमेदवारी द्या. त्यानंतर रामराजे, बबन, रश्मी आणि जयकुमार यांनी नव्या नावाला कडाडून विरोध केल्यामुळे उमेदवारीची घोषणा लटकली. दरम्यान याच पार्श्वभूमीवर रणजित सिंह यांनी थेट मुंबई गाठली आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली. त्यामुळे पुन्हा राजकीय वर्तुळात फोडाफोडीची चर्चा रंगली आहे. माढ्यामधून उमेदवारी मिळावी यासाठी भाजप पुरस्कृत सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांनीही वर्षा बंगल्यावर जाऊन थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली. त्यामुळे भाजपाचा माढ्यातील उमेदवार कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातच सुभाष देशमुख यांनीही, मी माढ्यातून निवडणूक लढवणार असं कधीच बोललो नव्हतो, असं म्हणत माढा लोकसभा मतदारसंघाच्या मैदानातून यू टर्न घेतला आहे. त्यामुळे माढा मतदारसंघातील उत्सुकता अधिकच वाढली असून राजकीय वर्तुळात चांगल्याच चर्चा रंगल्या आहेत. दरम्यान 2009 साली सुभाष देशमुख यांनी शरद पवार यांच्या विरुद्ध भाजपाकडून निवडणूक लढवली होती.